नमस्कार अक्षदास रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिल्लक भातापासून एक मस्त अशी रेसिपी बनवतोय फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने शिल्लक भाताची अशी मस्त रेसिपी नक्की बनवून बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप शिल्लक राहिलेला भात घालायचा आहे त्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे दही कमी वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धणे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत ते धणे यामध्ये घालायचे आहेत बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे दोन ते तीन बारीक कट केलेलं किंवा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे बारीक कट केलेली चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालायची आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मिरची ही कमी तिखट आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घातली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धा कप रवा घालायचं आहे जाड रवा घेतला आहे मी इथे बारीक असला तरी देखील चालेल आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये लागलं तर अजून थोडं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता हे मला अजून ओलसर वाटतंय तर अजून अर्धा कप तांदळाचं पीठ मी यामध्ये घालतीये आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते याचा एक आपल्याला गोळा म्हणून घ्यायचा आहे यामध्ये आपण भात वापरला आहे त्यामुळे हे मळताना आपल्याला थोडंसं चिकट वाटू शकतं हे मळून झाल्यानंतर हात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हे मिश्रण हातावरती थोडंसं घ्यायचं हाताला पाणी लावल्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला जास्ती चिकटत नाही आणि याला आपल्याला व्यवस्थित शेप देता येतो हे अशा पद्धतीने गोल केल्यानंतर हातावरती थोडंसं चपटं करायचं परत आपल्याला पाण्यामध्ये बोट बुडवून घ्यायचंय आणि याला मध्ये एक होल करून घ्यायचंय हे या पद्धतीने असे आपल्याला याचे मेदू वडे बनवून घ्यायचे आहेत हे मेदू वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये मीडियम हीट वरती तेल गरम करून घेतलंय याच्यामध्ये हे आपल्याला मेदू वडे सोडून घ्यायचे आहेत हे मेदू वडे बनवत असताना सुरुवातीला बनवून न ठेवता एक एक बनवत बनवत आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत हे जर अगोदर बनवून प्लेटमध्ये ठेवले तर हे प्लेटला चिकटू शकतात त्यामुळे प्रत्येक वेळेला पाण्याचा हात घेऊन हातावरती याला छान शेप द्यायचा आणि लगेच हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत हे आपल्याला मीडियम हीटवरती तळून घ्यायचे आहेत हे मेदूवडे तेलात सोडल्या सोडल्या लगेच यामध्ये चमचा घालायचा नाही आहे कारण हे थोडेसे कढईला चिकटू शकतात काही वेळाने ते आपोआप निघतात वरून थोडासा कलर चेंज झाला की मग याला आपल्याला चमचाने याची बाजूपलटी करून घ्यायची आहे बऱ्याचदा आपल्याकडे भात शिल्लक राहतो मग तोच तोच फोडणीचा भात बनवण्यापेक्षा एकदम मस्त क्रिस्पी असे हे मेदू वडे तुम्ही नक्की बनवून बघा याला आता मस्त असं कलर आलाय छान क्रिस्पी झालेत हे मी आता बाजूला काढून घेते हे मेदू वडे बनवत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही नाहीतर हे थोडेसे वातड होऊ शकतात तुम्हाला कसे वाटले आजचे भाताचे मेदू वडे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही देखील हे बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद